अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल. गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप. देवेंद्र फडणवीसांनी कारस्थान करत सीबीआयच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला, अनिल देशमुखांचा आरोप. तर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन असल्याची देशमुखांची प्रतिक्रिया. पापं करायची आणि आमचं नाव घ्यायचं हा पायंडा पडलाय. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं देशमुखांना प्रत्युत्तर. तर आता निवडणुकीत दोन हात होऊनच जाऊ द्या, देशमुखांना आव्हान. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संख्याबळावर होणार. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य. तर आताच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करण्याची गरज नाही, पवारांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल होईल, शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचा पाठिंबा. मुख्यमंत्रीपदासाठी कुणी लढत नाही, जागावाटपामध्ये ओढाताण होणारच. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अजित पवार आणि शिंदेमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई. अजितदादाच 1500 रुपये देताय अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात. अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप. अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवत आहेत का, काँग्रेसचा सवाल. सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचारी संघटनेचं आंदोलन सुरूच. उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवल्यानंतर देखील संप सुरू. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी बैठक. भाजप आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटील सोबत डान्स. विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत निशाणा. तर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाचं भान नसल्याची वडेट्टीवारांची टीका. तर मी ठेका धरल्यावर गौतमी पाटील यांना सुद्धा मोह आवरला नाही, त्यांनी देखील माझ्यासोबत ठेका धरला, यात चुकीचं काय, विरोधकांच्या टीकेनंतर संदीप धुर्वेंचा सवाल. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करण्याची गरज नाही. 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा.